आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचं शिरोळात आगमन. माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या अस्थीचं आगमन शिरोळात झालं. शिरोळ दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख नेते गणपतराव पाटील यांनी अस्थीचं दर्शन घेतलं आणि भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी धनाजी पाटील नर्देकर, अमरसिंह पाटील, दामोदर सुतार, दिलीप पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते. शिरोळ ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीसमोर भाजपचे नेते अनिलकुमार यादव यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचं दर्शन घेतलं आणि अभिवादन केलं. अनिल कदम साहेब हा आमचा मोठा जिव्हाळा होता. अनिल यादव हा मानसपुत्र साहेबांचा मानला गेला होता. रक्ताचं नातं जरी साहेबांचं विश्वजीत असलं ते अनिल यादवचा शब्द म्हणजे मानला जायचा असे आमचे नेते आणि गुरु माझे आदरणीय कदम साहेब आमच्यातून गेले. आज आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये आमच्या जिव्हार उभा राहिलेलं आहे सर्व मंडळी. आम्हाला कुणाची मदतीची आवश्यकता नाही, त्याचं संपूर्ण श्रेय साहेबांना जाते. आता विश्वजीतनं माझी एवढीच विनंती आहे की आम्ही साहेबांनी आम्हाला एवढं दिलंय की आम्ही काम घेऊन तुमच्यावर कधी येणार नाही. साहेबांच्या वाणाने केवळ सांगली जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणे, निज देहाचे झिजवून चंदन, निज देहाचे झिजवून चंदन, तुम्ही वेचला इथे कणकण, आडी फुलवले हसरे नंदनवन, स्मृतीस तुमच्या शतश वंदन, स्मृतीस तुमच्या शतश वंदन. पोकळी आहे ती कधी न भरून निघणारी अशी पोकळी आहे. असा नेता परत होणे नाही, कारण वसंतराव लाला, बाळासाहेब माने, बाळासाहेब देसाई अशी जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांच्या मधले एक मालिका मधले असणारे पतंगराव साहेब या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांनी जवळजवळ 180 संस्था निर्माण करून या ठिकाणी संपूर्ण तरुण वर्गाला आणि आपल्या इतरांना काम दिलं. त्या कामातून महाराज उभा राहिले आणि या ठिकाणी त्यांच्या या अस्थेच्या कलशाचं आगमन या ठिकाणी झालं. या शिरोळकरांच्या नागरिकाच्या वतीनं त्यांना या अस्थी कलशाला आम्ही श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. मानकरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.